राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावा आणि चिन्हाविषयीचा काल निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आहे. याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे शहर प्रमुख आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, काय सांगाल, काल निकाल दिला गेला आणि कालचा निर्णय हा दुःखदायक होता, त्याबरोबर धक्कादायक होता, आणि त्याच्या पलीकडे जाऊन या देशातील लोकशाही संपुष्टात येते आणि हुकुमशाही येते अशा प्रकारचा निर्देश देणार होता. हे वास्तवात आम्ही स्वीकारले. महाराष्ट्रातली पुण्यातली जनता निश्चित या ठिकाणी संतापलेली आहे. ज्या माणसांनी पक्ष जन्माला घातला, वाढवला, त्या शरद पवार साहेबांच्याकडून तो पक्ष काढून तो अजितदादांकडे दिला आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नाही. आमचं नाव चिन्ह गेले, आज नवीन नाव आणि चिन्ह मिळणार आहे. ते काही जरी असलं तरी आमचं पक्षाचं नाव हे शरद पवारच आहे आणि चिन्ह हे शरद पवार आहे. त्याच्यामुळे नवीन नाव, जुनं नाव गेलं काय, नवीन नाव आलं काय, आम्हाला खात्री जे शरद पवार साहेबांच्या उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी पुण्याची आणि महाराष्ट्राची जनता ताकदीला उभी राहील. काहीतरी पर्याय द्यायला सांगितले होते, त्यामध्ये कोणकोणते पर्याय दिले? कोणते पर्याय दिलेले आहेत, पण आमचा स्वतःचा कार्यकर्त्यांचा आग्रह की नवीन नावामध्ये शरद पवार हे नाव असावं, जेणेकरून या अनुषंगाने महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला शरद पवार साहेबांच्या पार्टीला मतदान करायचंय हा निर्देश क्लिअर जाईल. कार्यालय हस्तगत करण्याचा प्रयत्न कार्यालय होऊ शकत नाही. ते प्रशांत सुदाम जगताप नावाने रजिस्टर्ड आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नावाने नाही. त्याच्यामुळे असं कार्यालय कोणी ताब्यात घ्यायचा प्रयत्न करणार नाही. केला तर आम्ही पोलिसांकडे जाऊन आणि त्याच्या पुढे जाऊन न्यायालयीन व्यवस्थेमध्ये जाऊन या संदर्भामध्ये आमचं न्याय आमच्या पत्रात पाडून घेऊ. अशा प्रकारे कोणालाही खुनशीने अशा प्रकारचं कार्यालय ताब्यात घेण्याचा अधिकार बिलकुल नाही. तर हे होते राष्ट्रवादी पार्टीचे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप.